राज्यातील पीक विमा घोटाळा हा इतर सर्व घोटाळ्यांपेक्षा मोठा घोटाळा आहे. ज्याच्या शेतामध्ये खरोखर पिकं उभी आहेत, ज्याचं नुकसान झालंय, त्यांनी वारंवार मागणी करून सुद्धा आणि निकषात बसून सुद्धा त्याला भरपाई नाकारली जाते. आणि ज्याच्या शेतामध्ये पिकच उभं नाही, त्या शेतकऱ्याच्या प्रत्यक्ष शेती मालकाला सांगण्याच्या व्यतिरिक्त बाकीच्या टोळ्या कार्यरत होतात आणि परस्पर त्याच्या शेतामध्ये फळपीक उभा आहे असं दाखवून, त्याचं नुकसान झालंय असं दाखवून कोट्यवधी रुपये लाटतात. ही अत्यंत संतापजनक गोष्ट आहे. दुर्दैवानं राज्यामध्ये जे सरकार अस्तित्वात आहे, जे मंत्री अस्तित्वात आहे, या प्रश्नाचं गांभीर्य त्यांना आहे की नाही असा रास्त प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे. संबंध शेतीचा विभाग हा पॅरलाइज झाल्यासारखा, अर्धांगवायूने ग्रस्त झाल्यासारखा झालेला दिसतो आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कुणीही वाली नाही अशी दुर्दैवी वेळ आलेली आहे. पीक विमा घोटाळ्याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि प्रत्यक्ष ज्यांचं नुकसान झालंय त्यांना तातडीनं भरपाई देणं, आणि ज्यांचं पीकच नाही ते बोगस विमे जर घेत असतील तर त्यांच्यावर कारवाई होणं, अशा दोन्ही गोष्टी झाल्या पाहिजे. किसान सभेच्या वतीनं या पीक विमा घोटाळ्याची सखोल चौकशी व्हावी आणि ज्यांचं पीक प्रत्यक्ष शेतात आहे, ज्यांचं नुकसान झालेलं आहे, त्यांना तातडीनं भरपाई मिळावी अशा प्रकारची मागणी आम्ही करत आहोत.